हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू मम्मा डज इट ऑल आणि खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवते तर आपल्या ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत um, एक छोटंसं सा मला सांगायचं सा होतं की मम्मा डज इट ऑल मम्मा डज इट ऑल हा हे नाव मी का ठरवलं ॲक्च्युली तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना आणि मी कुठेही पुरुषांना कमी मानत नाही कारण मला माझ्या घरातले ॲटलिस्ट जे पुरुष आहेत त्यांच्याकडून कायम खूप सपोर्ट मिळतो आणि माझा नवरा माझे सासरे माझे बाबा माझा भाऊ आणि आता माझं छोटंसं बाळ सो मी पुरुषांना कुठे कमी नाही मानत पण नॅचरली देवाने एका आईला किंवा एका स्त्रीला जास्त जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि um, एक कोणतीही स्त्री सामाजिक कोणत्याही स्तरामधली जॉब करणारी किंवा न करणारी घर सांभाळणारी किंवा यु uh, नो you know, मुलांना डेकेरमध्ये ठेवणारी Uh, किंवा इतर कोणत्याही फायनान्शियल गटातली किंवा कोणतीही स्त्री तुम्ही घेतलात ना प्रत्येक आई किंवा प्रत्येक स्त्री खूप रोल्स सांभाळत असते एका वेळेला कधी ती आई असते कधी ती मैत्रीण असते कधी ती बायको असते कधी ती शेफ असते कधी ती टीचर असते ती तिच्या बाळांची फर्स्ट टीचर असते आणि कधी ती जस्ट एक केअर फ्री गर्ल असते तिच्या फ्रेंडसोबत सो एका स्त्रीला आणि मी असं मानते की हे आपलं प्रिव्हलेज आहे आपण नशीबवान आहोत की देवाने आपल्याला हे ही संधी दिली एक स्त्री म्हणून या पृथ्वीवर येण्याची आणि अशा ह्या सगळ्या आया ज्या एक स्त्री म्हणून अनेक रोल्स निभवत असतात आणि प्रत्येकीचा प्रयत्न असतो की तो तो रोल त्यांनी अतिशय उत्तम रीतीने पार पाडावा अशा सगळ्या आयांसाठी म्हणून ह्या चॅनलचं नाव मम्मा डज इट ऑल एव्हरी मम्मा इट्स नॉट मी द चॅनल्स नेम इज नॉट अबाऊट मी इट्स अबाऊट एव्हरी अदर मदर प्रत्येक आई जी सगळंच करत असते अशा सगळ्या आयांसाठी हा माझा चॅनल आहे मनापासून तुमचं स्वागत मध्ये खूप दिवस मी व्हिडिओज बनवले नाही ऑलमोस्ट दीड वर्षाचा ब्रेक झालेला आहे तर जॉब मुलं आणि इथे आम्ही कॅनडात राहतो तर घरी पण सगळं स्वतःला करावं लागतं हे सगळं जगलिंग करता करता मला व्हिडिओज बनवायला वेळ मिळत नव्हता आणि मी डिसाईड केलं की मी थोडासा ब्रेक त्याच्यातून घेईन जोपर्यंत माझा छोटा मुलगा थोडा मोठा होतो आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यामध्ये ब्रेक झाला पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओज बघत राहिलात मला कमेंट्स सातत्याने येत राहिलात त्या सगळ्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे ॲक्च्युली मी खूप कृतज्ञ आहे आणि थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा एकदा मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आहे सो वन्स अगेन वेलकम टू ममा डज इट ऑल हा आपला मराठी चॅनल आहे आणि या चॅनलवर मी वेगवेगळ्या पेरेंटिंग um, रिलेटेड टिप्स किंवा लहान मुलांना तुम्ही कसं शिकवाल किंवा छोट्या बाळांसाठी फूड रेसिपीज uh, आता नवीन मी मदर्ससाठी रेसिपीज पण टाकणार आहे ज्या नवीन आई असतात त्यांच्यासाठी काही रेसिपीज आणि इंग्लिश स्पीकिंग व्हिडिओज दॅट्स द न्यू सिरीज ॲट आय स्टार्टेड जस्ट बिफोर आय टूक द ब्रेक सो so, मी ते कंटिन्यू करणार आहे आणि आय होप तुम्हा सगळ्यांना व्हिडिओज आवडत असतील मला नक्की कमेंट करून तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल ते नक्की कळवत राहा अजून एक सिरीज मला स्टार्ट करायची ज्याच्यावर सध्या थोडा होमवर्क चालू आहे तो म्हणजे इमिग्रेशन ह्या टॉपिकवर इमिग्रेशन म्हणजे जेव्हा आपण आपल्या पर देशातून परदेशात स्थलांतरित होतो त्याला टू इमिग्रेट म्हणतात आपल्याला माहितीच आहे इंडियातून आपण बरेच जण वेगवेगळ्या कारणांसाठी अभ्यासासाठी म्हणा जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी म्हणा स्थलांतरित होत असतो इमिग्रेट होत असतो सो so, आय स्टार्ट विथ कॅनडा कारण कॅनडाच्या इमिग्रेशन प्रोसेसबद्दल मला माहिती आहे आणि मग आपण अजून अजून एक्सप्लोअर करू शकतो की अजून इतर कंट्रीजच्या इमिग्रेशनच्या प्रोसेसेस काय आहेत यु नो प्रोज अँड कॉन्स काय आहेत सो अशा अशा काही आयडियाज आहेत आय होप आय होप मला कंटिन्युअसली व्हिडिओज बनवता येतील सगळं मॅनेज करून कारण मला खूप आवडतं टू क्रिएट कंटेंट अँड टू क्रिएट यूजफुल कंटेंट जो तुम्ही यूज करू शकता आणि यु नो असा कंटेंट जो तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या फ्रेंडला नॅचरली म्हणावं की हा व्हिडिओ बघ ह्याच्यात तुला काहीतरी नवीन कळेल uh, असा कंटेंट मला बनवायचा आहे तर असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि तुमचं सहकार्य राहू द्या आणि काही चुकलं असेल काही उन्नीस पीस झालं असेल तर प्लीज uh, <laughs> समजून घ्या uh, आणि स्टेट्यून फॉर मोर इंटरेस्टिंग अँड फन व्हिडिओज आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये Thank you.